धन्यवाद। कार्यक्रम चांगला झाला, परंतु मला एका गोष्टीचं वाईट वाटतं। सगळ्यांनी मिळून हा निर्णय घेतला, मी अतिशय समाधानी आहे। माझं तिथं कार्यक्रमामध्ये 2 वाजले होते, माझं फ्लाईट 4 होतं, त्याच्यामुळे मला ताबडतोब निघणं गरजेचं होतं। तुमच्यासारखा इतका मीडिया तिथं होता, प्रत्येकजण बाईट मागत होते, परंतु मला फ्लाईटला तिथं तुम्हाला माहिती की 1 तास आधी यावं लागतं, आणि मी आमच्या राष्ट्रवादी कार्यालयामध्ये तिथून झालं की लगेच निघालो, कारण माझ्यानंतर मला वाटतं प्रफुल्लभाई, सुनील तटकरे, बाकीचे सगळेच होते, भुजबळ साहेब, इतर सगळे मान्यवर साहेब वगैरे सगळे होते, पण मी अतिशय समाधानी आहे। कारण नसताना नंतर मला काहींचे फोन आले, मी एअरपोर्टला पोचल्यावर अजित पवार नाराज, अजित पवार असं तसं, अशा काहीतरी वेगळ्या प्रकारच्या बातम्या चालू होत्या। असल्या बातम्या देणं बंद करा। जर माझं फ्लाईट, मला काही अजित पवार येणार आहे आणि त्याला आता प्रेसशी बोलायचं आहे म्हणून आता त्याला थोडा उशीर लागला तरी चालेल, पण दुर्दैवानी ते 4 फ्लाईट टेक ऑफ झालं 5, त्याच्यामुळे लँड झालं 7, अशी सगळी, पण मी ठरवलं होतं उतरल्यावर तुमच्याशी म्हणजे इथं बोलता येईल मला, आणि मला उद्या स्वतः सातारचा कार्यक्रम असल्यामुळं मी सातारला निघालेलो। मी आपल्याला सांगू का, खरं तर आमच्या एक कमिटी केलेली होती, त्या कमिटीमध्ये आम्ही 15-17 होतो, आता मला एक्झॅक्ट आकडा माहिती नाही, त्यावेळेस मी सांगितलेलं होतं, त्यावेळेस आम्ही 2 घेतलेले होते, एक तर पवारसाहेबांनी राजीनामा मागं घ्यावा, आणि मागं घेऊन मी असं सुचवलेलं होतं की त्याच्यामध्ये कार्यकारी अध्यक्ष म्हणून सुप्रिया सुळेंना तिथं घ्यावं, परंतु त्यावेळेस बाकीचे सगळे म्हटले की आता दुसरा काही विषय वाढू नका, फक्त पवारसाहेबांचा राजीनामा मागं घेण्याचा विषय तेवढा घ्या आणि विषय संपून टाका। मग सगळ्यांनी तशाच पद्धतीनं सुचवल्यानंतर मी गप्प, म्हणजे मी म्हणलं की ठीक आहे, शेवटी आपण काम करत असताना डेमोक्रेसी लोकशाहीमध्ये सगळ्या बहुसंख्यांचा मतांचा आदर करायचा असतो, आणि त्या पद्धतीनं त्यावेळेसचं झालेलं होतं। कारण कुठंतरी नवीन लोक पण आले पाहिजेत, नवीन नेतृत्व पण पुढं आलं पाहिजे। आज प्रफुल्लभाई तर अनेक वर्ष, म्हणजे मी 91 खासदार झालो त्याच वेळेस प्रफुल्लभाई पण, आम्ही सगळे एकाच वेळेस खासदार झालो, त्याच्यानंतर मी महाराष्ट्राच्या राजकारणात आलो, मी काही 6 महिन्यांनी राजीनामा दिला, आणि सुप्रिया गेले, अनेक टर्म झाले, बारामती लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करते, उत्तम संसदपटू म्हणून अनेकदा तिला नावाजलेलं आहे, आणि ती जास्त करून दिल्लीत राहते। तुम्हालाही आठवत असेल की सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेस ह्याची चर्चा सुरू झाली, आता अजित पवार पण राजकारणात, सुप्रिया सुळे, मग 2 शक्तिस्थळं, 2 केंद्र वगैरे वगैरे वगैरे, परंतु मी त्याही वेळेस सांगितलेलं होतं की मी राज्याच्या राजकारणात आहे, त्या देशाच्या राष्ट्रीय राजकारणामध्ये राहतील। आणि काही मीडियाच्या बातम्या अशा पण चालल्या असं मला काहींनी सांगितलं की अजित पवारांच्यावर कुठलीही जबाबदारी नाही। मीडियानी एक गोष्ट लक्षात घ्यावी, अजित पवारांच्यावर राज्याच्या विरोधी पक्षाची जबाबदारी आहे, आणि मी माझ्या विरोधी पक्षाची जबाबदारी पार पाडतो आहे। त्याच्यावर कारण नसताना गॉसिप, म्हणजे काही काही जणं ग्रुप बसल्यानंतर गॉसिप चालतं आहे मला माहिती होतं, परंतु अशा प्रकारे मीडियामध्ये देखील गॉसिप केलं जातं हे मला पहिल्यांदाच अनुभवायला मिळालं। महाराष्ट्रातल्या बाई, तुला तर एक स्टॅम्प पेपर आणणार आहे, हिला लिहून देतो मी। मी प्रत्येक वेळेस सांगत आलेलो आहे की मला महाराष्ट्रातल्या राजकारणात इंटरेस्ट आहे। अनेकदा तुमच्यासारख्या मीडियाच्या सहकाऱ्यांना प्रश्न विचारल्यावर, राष्ट्रीय पातळीवरचे प्रश्न असतील त्यावेळेस सहसा मी सांगतो राज्याचे प्रश्न मला विचारा, राष्ट्रीय पातळीवरचे प्रश्न तुम्ही आमचे राष्ट्रीय प्रवक्ते किंवा राष्ट्रीय नेते त्यांना विचारा, असं मी नेहमीच सांगत आलेलो आहे आणि पुढेही सांगत राहील। कोण कुणाला शह देत नसतं, प्रत्येक जण आपापल्या कामातनं पुढं जात असतात, आणि इतरांनी त्याच्यामध्ये, हा आमचा पार्टी अंतर्गतला प्रश्न आहे, इतरांनी त्याच्यात नाक खुपसायचं काही कारण नाही। सगळेजण, आणि मी आज, मला ज्यावेळेस कळलं की आज प्रफुल्लभाई पटेलांना
कार्यकारी अध्यक्ष आणि सुप्रिया सुळेंना कार्यकारी अध्यक्ष केले जाणार आहे आणि इतरांना काही जबाबदाऱ्या वेगवेगळ्या मान्यवरांना सरचिटणीस पद असेल किंवा इतर पद असतील ऑफिस बेअर ज्याला आपण म्हणतो तशा प्रकारच्या देणार आहे. तुम्हाला माहिती आहे की आज पहिल्यांदा आज 24 वर्ष पूर्ण झाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची स्थापना होऊन 10 जून 1999 ते 10 जून 2023 तर 24 वर्षात मी पहिल्यांदा दिल्लीला फ्लॅग होस्टिंगला आणि हा कार्यक्रम होता म्हणून गेलेलो होतो आणि तशा पद्धतीनं माझा कार्यक्रम पण आलेला तुम्ही पाहिला असेल. नाही नाही उगीच काहीतरी सन्नाटा फिन्नाटा काही तुम्हाला काय कुठला हिंदी चित्रपट बघून आलं का सन्नाटा छाया आहे आपका काय. तुम्ही काय काळजी करू नका, सगळे आपापलं काम करतील, सगळे उत्तम टीमवर्क करतील आणि चांगले रिझल्ट मिळवून देण्याचा अटोकाट प्रयत्न आपके साथ मैं बात नहीं कर सकता था क्योंकि मैं एयरपोर्ट पे था. तो फिर मैंने ट्वीट किया ना, आपने ट्वीट देखा नहीं क्या मेरा? कोण फडणवीस असं म्हणतायत की दर वेळेला जेव्हा निवडणुका येतात तेव्हा मोदी लाट संपली अशा पद्धतीचे वक्तव्य पवार करतात पण असं काही झालेलं नाही हे निकालातून दिसतं. ठीक आहे ना, पवार साहेब एका पक्षाचे राष्ट्रीय नेते, त्यांना जे वाटतं ते त्यांनी भूमिका मांडलेली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपचे नेते आहेत, त्यांना जे वाटतं ते त्यांचं मत ते व्यक्त करतात. प्रत्येकाची मतं वेगवेगळी असू शकतात, त्याच्यामुळं हे मत व्यक्त करण्याचा तर प्रत्येकाला अधिकार आहे, आपली आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे आणि ते मांडला म्हणून कुणाला काही वाईट वाटायचंही कारण नाही. आणि काही बाकीच्या बाबतीत इतर अनेक प्रश्न तुम्ही बघा, आज आपल्या महाराष्ट्रात आणि देशामध्ये बेरोजगारीचा, महागाईचा, कायदा सुव्यवस्थेचा काय बघितलं परवा आपण? त्या मुंबईमध्ये एक महिला अजून काही सिद्ध झालं नाही, परंतु एक महिला म्हणे खुदकुशी केली आणि त्याच्या पार्टनरनी तुकडे केले, ग्राइंडरमध्ये काय घालतात, शिजवतायत, काय काय चाललं आहे काय? हे एकदा नाही झालं, मध्ये पण एक दिल्लीला एका मुलीला सपासप काही वार केले आणि तो खुशाल तिथं निघून जातो काय. म्हणजे माणुसकीला काळीमा फासणाऱ्या ह्या सगळ्या घटना घडत आहेत. विकृती ही सगळी आपण पाहतोय वेगवेगळ्या प्रकारे समाजामध्ये तेढ निर्माण केली जाते, त्याच्यामध्ये जातीय दंगली घडत आहेत. मधी कारण नसताना कोल्हापूर बंद, म्हणजे कारण नसताना म्हणणं चुकीचं आहे, परंतु त्यांचे काही भावना असतील, त्या भावना दुखावल्या गेल्यानंतर एक दिवस कोल्हापूरकरांनी कोल्हापूर बंद केला. ह्याच्यात आज शेतकरी हवालदिल झालेला आहे, इतक्या शेतकऱ्यांचे मला फोन येत आहेत आणि पत्र येत आहेत किंवा निवेदनं येतात की अजित पवार आमच्या पीक विम्याचे पैसे मिळत नाही, गारपीट आणि अवकाळी पाऊस पडलेला आहे त्याचे पैसे आम्हाला त्या ठिकाणी मिळत नाही, जे जाहीर केलेले आहेत कांद्याचं अनुदान ते आम्हाला मिळत नाही. आज कांदा, टोमॅटो किंवा कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी कापूस घरामध्ये ठेवला आहे त्या कापसाला भाव नाही, असे अनेक प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर आहेत. ते प्रश्नाची सोडवणूक होण्याच्याऐवजी ह्या इतर गोष्टींमध्ये पण तुम्ही बघितलं कुणी कुणीतरी वाचाळवीर काहीतरी बडबडतात, काहीतरी बोलतात, महत्त्वाच्या लोकांच्याबद्दल पण बोलल्यानंतर मग मीडिया वेगवेगळ्या हे चालवतात, बातम्या चालवतात किंवा ब्रेकिंग न्यूज चालवतात. अर्थात ते मीडियाचं काम आहे, मला त्याच्याबद्दल म्हणायचं नाही, पण हे जे काही चाललेलं आहे महत्त्वाच्या प्रश्नाला बगल देऊन नको त्या गोष्टीचं भाऊ आपण सगळेजण करतोय असं माझं स्पष्ट मत. शहरांची नावं बदलली गेल्यानंतर मग ज्या पद्धतीने वातावरण झालं आणि महत्त्वाचं म्हणजे मग वेगवेगळे मोर्चे निघाले, मग औरंगजेबा शहरांची नावं बदलल्यानंतर पुन्हा हायकोर्टाने त्याच्यामध्ये काही निर्णय दिलेला आहे. त्याच्या हायकोर्टाने निर्णय दिल्यानंतर किंवा सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्यानंतर न्यायव्यवस्थेचा तो अधिकार आहे, त्या संदर्भामध्ये ह्या नावं देताना मोठ्या ज्या आदरणीय व्यक्ती आहेत, जे महापुरुष आहेत, जे अतिशय ह्या महास्त्रिया म्हणू शकतो कारण महापुरुषांच्याबरोबर महास्त्रिया पण आहेत, त्या सगळ्यांची नावं दिली जातात. साहजिकच ती नावं दिल्यानंतर
प्रत्येक व्यक्तीला त्याच्या संदर्भामध्ये अभिमानच असतो, पण नाव अशी बदलून लोकांचे प्रश्न सुटणार आहेत का? मी नाव बदलण्याच्या विरोधात अजिबात नाही, नाहीतर पुन्हा अजित पवार असं म्हणाले. माझं म्हणणं की आज जे प्रश्न आवासून आपल्या सगळ्यांच्या समोर उभे आहेत ते सोडवण्याच्या करता सगळ्या स्तरातल्या राजकीय नेत्यांनी, सत्ताधारी विरोधी ह्या सगळ्यांनी त्याच्यामध्ये समन्वय साधला पाहिजे, योग्य भूमिका घेतली पाहिजे. आणि आज पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या 25व्या वर्षात आता पदार्पण केलेलं आहे. ह्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं तमाम माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना मनापासून शुभेच्छा. आणि आज प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे आणि इतर अनेक मान्यवरांच्यावर जी जबाबदारी पक्षाने दिलेली आहे ती जबाबदारी हे सगळे मान्यवर अतिशय चांगल्या पद्धतीनं पार पाडतील, त्याकरता त्यांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा, धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.